पाऊस आणि सातत्यानं तो झाला. त्याच्यामुळे सरकारने थोडंसं सतत विवेकबुद्धीने वागण्याची गरज आहे. आणि सरसकट ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. तुम्ही जर 33% आणि हे जे काय 1 आणि 2 आता विषय इथं करतायत हे जर केलं तर मेजॉरिटी शेतकरी त्याच्यातनं बघायला जातील. आणि राहिला अमरावती जिल्ह्याचा विषय तर अजूनपर्यंत त्याची आकडेवारी आमच्या कमिशन ऑफिसमध्ये पोचलेली नाही आहे. अमरावती जिल्ह्याचा पण तो पेरा मोठा आहे ना, असं नाही आहे. नाही आहे, कापसाचं तर 100% नुकसान झालेलं आहे, पपईचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, तूर हरभरा म्हटला तेही त्याचं थोडं थोडं त्याचंही नुकसान झालेलं आहे. तर नुकसान भरपाई सरसकट मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारचं फक्त भाताचे बोल आहे आणि बाकी काहीच नाही आहे, फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी करतायत. ते सिरियस नाहीच आहे काम करण्यामध्ये आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा विकृतच आहे.